गुणवत्ता व्यवस्थापन पद्धतीचे प्रकार टाइप्स ऑफ क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम QMS। क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम किंवा गुणवत्ता व्यवस्थापन पद्धती म्हणजे काय आपण या अगोदर पाहिलेलं आहे। ज्या पद्धतीमध्ये वस्तूचा दर्जा वाढावा, उत्पादित वस्तूची गुणवत्ता वाढावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात, सामूहिक प्रयत्न केले जातात, त्यामध्ये कर्मचारी असतील, स्टाफ असेल आणि अन्य घटक असतील की जे ग्राहक आहे, विक्रेते आहेत आणि बाजारपेठेमधील ज्यांच्याशी आपला संपर्क येतो पुरवठादार, या सर्वांच्या प्रयत्नातून वस्तू गुणवत्तापूर्ण बनवण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला गुणवत्ता व्यवस्थापन असं म्हटलं जातं। तर या गुणवत्ता व्यवस्थापनाचे जे प्रकार आहेत त्यामध्ये पहिला आहे गुणवत्ता वर्तुळे, क्वालिटी सर्कल्स। प्रत्येक कंपनीमध्ये जे विभाग असतात या प्रत्येक विभागामध्ये एक गुणवत्ता वर्तुळ किंवा गुणवत्ता मंडळ स्थापन केलं जातं आणि या गुणवत्ता मंडळामार्फत यंत्रामध्ये, उत्पादनामध्ये ज्या काय उणिवा राहतात, अडचणी येतात किंवा कर्मचाऱ्यांच्या ज्या काय येणाऱ्या अडचणी आहेत या सर्व अडचणीवर उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न केला। प्रत्येक विभागामध्ये सुमारे 8 ते 10 कर्मचाऱ्यांचं, विशेषतः जे कर्मचारी अनुभवी आहेत, सेवा ज्येष्ठतेनुसार ज्येष्ठ आहेत, कौशल्य पूर्ण काम करतात, ज्यांना काहीतरी कंपनीमध्ये महत्व आहे, उच्च शैक्षणिक अर्हता आहे, अशा 8 ते 10 लोकांची एका विभागासाठी निवड केली जाते आणि त्यांचे गुणवत्ता वर्तुळ बनवलं जातं। तर त्या विभागामध्ये चालणारी उत्पादन प्रक्रिया, असलेली यंत्रसामग्री, त्या विभागामध्ये कार्य करणारे कर्मचारी, या सर्वांच्या अडीअडचणी, मशीनमध्ये येणाऱ्या त्रुटी, मशीनमध्ये होणारे दोष हे सोडवण्याचा प्रयत्न केला। वस्तू जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण किंवा दर्जेदार व्हावी यासाठी कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण घेतलं जातं, कर्मचाऱ्यांना उपाययोजना सुचवल्या जातात, त्या अगोदर 8 ते 10 लोकांचं हे जे काही मंडळ आहे, गुणवत्ता मंडळ, हे चर्चा करतं, वारंवार काय दोष निर्माण होतात ते पाहून ते व्यवस्थापनाला त्यांचा अहवाल देतं आणि व्यवस्थापन मग नंतर त्याच्यावरती विचार करून, सुचवलेल्या उपाययोजनावरती विचार करून गुणवत्ता वाढण्यासाठी योग्य ती दखल घेतं किंवा योग्य ते प्रयत्न करतं किंवा त्याची अंमलबजावणी करतं आणि मग त्या विभागामधली गुणवत्ता उत्पादनाची वाढण्यासाठी मदत होते। तर अशा प्रकारे कामात येणाऱ्या अडचणी, उत्पादनाची समस्या समजून घेऊन उपाययोजना सुचवल्या जातात आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले जातो। तर हे झालं गुणवत्ता वर्तुळ, हा देखील गुणवत्ता व्यवस्थापनाचाच एक काय झाला प्रकार झाला। दुसरा एक कायझेन, तर कायझेन ही संकल्पना काय आहे, प्रत्येक ठिकाणी सुधारणेला वाव असून सतत सुधारणा करीत राहणे या तत्वावर कायझेन प्रणाली काम करते, त्यामुळे सतत गुणवत्ता वाढ होत राहते। गुणवत्ता वाढ ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, एकदा गुणवत्ता वाढ केली किंवा ISO सर्टिफिकेट मिळवलं म्हणजे संपलं असं नाही, हे स्पर्धेचं युग आहे, कॉम्पिटिशन आहे, विविध मल्टीनॅशनल कंपन्या बाजारामध्ये आपल्या वस्तू घेऊन येत आहेत, स्पर्धा वाढलेली आहे बाजारपेठेमध्ये, स्पर्धात्मक किमती जे आहेत ते किंमत युद्ध सुरू झालेलं आहे, अशा स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी वस्तू ही गुणवत्तापूर्णच असली पाहिजे। आज आपण वस्तूची गुणवत्ता वाढवली परंतु त्याच्यापेक्षा गुणवत्ता जास्त असलेली उद्या दुसरी वस्तू, दुसऱ्या कंपनीची वस्तू बाजारपेठेत येते,
मग त्याच्या तुलनेमध्ये त्या वस्तूच्या तुलनेमध्ये आपल्या वस्तूची गुणवत्ता आहे ही कमी दिसू लागते. तुलना करतात बाजारपेठेमध्ये ग्राहक तुलना करतो आपल्याला कोणत्या वस्तूपासून जास्तीत जास्त समाधान मिळेल, कोणती वस्तू टिकाऊ आहे, कोणत्या वस्तूपासून जास्तीत जास्त सेवा मिळणार आहे, कोणत्या वस्तूचा उपभोग घेतल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त समाधान मिळणार आहे, या सगळ्याची तुलना कस्टमर करत असतो. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलेल्या वस्तू जर असतील तर त्याच्याकडे ग्राहक लवकर आकर्षित होतो. तर त्यामुळं तंत्रज्ञान जसं दिवसेंदिवस बदलतं त्यानुसार वस्तूच्या गुणवत्तेत दिवसेंदिवस बदल करावा लागतो, जे सतत चालणारी प्रक्रिया आहे. आणि अशी जर आपण वारंवार दिवसेंदिवस जर वस्तूमध्ये सुधारणा करत राहिलो तरच त्या ठिकाणी ती वस्तू गुणवत्तापूर्ण राहते. हा कायझेनचा सिद्धांत आहे, सुधारणेला वाव आहे. तुम्ही प्रत्येक वेळी वारंवार सुधारणा करत राहा त्यामुळे सतत गुणवत्ता वाढ होत राहील. हा कायझेनचा सिद्धांत आहे. या कायझेनचा सिद्धांत ही एक गुणवत्ता व्यवस्थापन पद्धती म्हणून त्याचा वापर केला जातो. तिसरा एक फाईव्ह एस संकल्पना, पाच तत्वांवर आधारित असलेली संकल्पना म्हणून त्याला फाईव्ह एस संकल्पना असं म्हटलं. तर हे फाईव्ह एस काय आहेत पहा, सुनियोजितता, सुव्यवस्थापन, स्वच्छता व तपासणी, सदव्यवहार, अनुशासन, स्वयंशिस्त व शिक्षण. या पाच तत्वांच्या आधारे ही उपलब्ध साधन सामग्रीचा पुरेसा वापर करून गुणवत्ता वाढ केली जाते. अलग लक्षात, पहिलं सुनियोजितता, दुसरं सुव्यवस्थापन, तिसरं स्वच्छता व तपासणी, सद्व्यवहार व अनुशासन, स्वयंशिस्त व शिक्षण, असे पाच संकल्पना आहेत. आणि पाचींची जी अध्याक्षर आहेत ती सनी आहेत, म्हणून याला फाईव्ह एस संकल्पना किंवा पाच स संकल्पना असेही म्हणतात. पाच स संकल्पना, स म्हणजे काय की प्रत्येक संकल्पनेचं जे अध्याक्षर आहे हे सने सुरू होतं किंवा एस ने, इंग्लिश एस ने सुरू होतं. सुनियोजित स आहे किंवा एस आहे, सुव्यवस्थापन मध्ये स आहे, स्वच्छता मध्ये स आहे, सद्व्यवहारामध्ये स आहे आणि स्वयंशिस्तमध्ये स आहे. सने सुरू होणाऱ्या संकल्पना आहेत म्हणून याला पाच स संकल्पना किंवा फाईव्ह एस संकल्पना असं म्हटलं. तर सुनियोजितता, कोणतंही उत्पादन करत असताना नियोजन अगोदर करा, गुणवत्तेचं नियोजन करा, ती वस्तू कशा पद्धतीने बनवायची आहे, कशा पद्धतीने उत्पादन घ्यायचंय आणि घेतलेलं उत्पादन कशा पद्धतीने ग्राहकांच्या पसंतीस पडेल, त्या उत्पादनाला मागणी कशी वाढेल याचं नियोजन अगोदरच करा उत्पादन घेण्यापूर्वी, म्हणून त्याला सुनियोजितता असं म्हटलेलं आहे. त्यानंतर सुव्यवस्थापन, जे नियोजन केलेलं आहे त्याच्यानुसार व्यवस्थापन करा, मॅनेजमेंट, किती वस्तू तयार करायच्या, किती वेळेत तयार करायच्या, कोणत्या बाजारपेठेत पाठवायच्या, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय जिल्हास्तरीय जे काय कुठं पाठवायच्या वस्तू आहेत बाजारपेठेमध्ये ते कोणत्या बाजारपेठेमध्ये पाठवायच्या, या सगळ्याचं व्यवस्थापन करा. त्याला कोणते ग्राहक आहेत, त्या वस्तू किती प्रमाणात विक्री होत आहेत आपल्या, किती साठा पाहिजे आपल्याकडं, त्या सगळ्याचं मॅनेजमेंट पाहिजे त्याला सुव्यवस्थापन. स्वच्छता व तपासणी, ज्या ठिकाणी आपण काम करतो ते विभाग स्वच्छ असले पाहिजे, वस्तू एकदम स्वच्छ दिसली पाहिजे, त्या ठिकाणी सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध पाहिजे पुरेशा, हवा खेळती पाहिजे, प्रकाश व्यवस्था पाहिजे, तर अशा ठिकाणी त्या ठिकाणी सगळं वातावरण स्वच्छ असं चांगलं वाटलं पाहिजे. तपासणीची प्रोसेस जी आहे ही तपासणी प्रोसेस टेस्टिंग हे चांगलं असलं पाहिजे. सद्व्यवहार, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवा, सद्व्यवहार ठेवा आणि अनुशासन पण चांगलं पाहिजे, अनुशासन. याचबरोबर स्वयंशिस्त आणि शिक्षण, शिस्तबद्ध वातावरणामध्ये जर कामकाज होत असेल तर ते त्या ठिकाणी एक चांगलं कामकाज चाललेलं आहे, चांगली कंपनी म्हणून त्या ठिकाणी नावलौकिक मिळत असतो, चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलेले लोक असले पाहिजे, कौशल्य प्राप्त लोक असले पाहिजे, अनुभवी लोक असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हे फाईव्ह एस आहे. या तत्वांच्या आधारे उपलब्ध साधन सामग्रीचा पुरेपूर वापर करून गुणवत्ता वाढवली. या तत्वांचा अवलंब करा, जे आपल्याकडे साधन सामग्री उपलब्ध आहे, जे कर्मचारी उपलब्ध आहे, साधन सामग्रीमध्ये मशिनरी येईल, कच्चा माल येईल आणि यंत्रपूर्ण रचना येईल, याचा योग्य तो आणि पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न करा.
जी देखभाल वारंवार ठेवा ती बिघडणार नाही याची दक्षता घ्या। तर अशा पद्धतीने ही फाईव्ह संकल्पना हा देखील एक गुणवत्ता व्यवस्थापनाचा प्रकार आहे। पुढचा आहे संपूर्ण उत्पादनाभिमुख देखभाल पद्धती। संपूर्ण उत्पादनाभिमुख देखभाल पद्धती टीपीएम टोटल प्रोडक्शन मेंटेनन्स सिस्टीम। तर ही यंत्रांची आणि उपकरणांची देखभाल करण्याची प्रणाली असून यंत्रांचे संपूर्णतः दोषरहित संचालन केले जाते। यंत्रांच्या संभाव्य अपघातापासून संपूर्ण मुक्तता मिळते। यंत्र जे आहेत मशिनरी उपकरण ज्यांचा वापर आपण उत्पादनासाठी करतो तर ही यंत्र वारंवार बिघडली नाही पाहिजे। वारंवार देखभाल करण्याची त्यांची वेळ नाही आली पाहिजे। तर काय करायची एकदाच ती दोषमुक्त करून टाकायची। एकदाच अशी देखभाल करायची की ते वारंवार दोष त्याच्यामध्ये निर्माण झाला नाही पाहिजे। जे काय रुटीन आहे 6 महिन्यांनी 4 महिन्यांनी तेव्हाच फक्त त्यांना मेंटेनन्स किंवा देखभाल करावी लागली पाहिजे। नाहीतर उत्पादन सुरू आहे 4 तास वापरलं आणि मशीन बंद पडलं 2 तास उत्पादन प्रक्रिया खंडित होईल। तर उत्पादन प्रक्रिया खंडित होऊ नये म्हणून दोषरहित त्या ठिकाणी यंत्र वापरलं पाहिजे तरच त्या ठिकाणी उत्पादनाचा वेग वाढेल। त्याचबरोबर मशीन जर चांगलं असेल तर गुणवत्तापूर्ण उत्पादन तयार होईल। कामगारांना त्या मशीनवरती काम करण्याचं समाधान मिळेल आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त क्षमतेने कार्यक्षमतेने कामगार काम करू लागतील आणि जास्तीत जास्त उत्पादन घेऊन तो उद्योग नफ्यामध्ये कसा जास्तीत जास्त येईल याचा विचार करतो। तर अशा प्रकारे ही संपूर्ण उत्पादनाभिमुख देखभाल पद्धती राबवणं गरजेचं आहे। लक्षात